हॅलो नमस्ते, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज आहे संडे आणि संडेला सकाळपासून तुम्ही बघितलं की आम्ही चाणीला आंघोळ घातली, म्हणजे आमच्या वासराला, पाडीला. तर आज जरा वेळच झाला आणि नाश्त्यासाठी आज सकाळी मॅगी बनवली होती. संडेला एक दिवस चालतं जरा लाईट नाश्ता केला तर, कारण नंतर आपला हेवी लंच वगैरे होतोच त्यामुळे. तर आज आहे स्पेशल चिकन गावठी कोंबडा. तर त्याची तयारी आता आहे, सगळं करून ठेवलं आहे, म्हणजे जे काय मॅरिनेशन वगैरे करतात ते सगळं केलेलं आहे. पण त्यात काय काय टाकतात ते मी तुम्हाला नंतर सांगेनच. चपाती भात वगैरे एक साईडला माझं झालेलं आहे आणि आज उशीर झाला आहे जेवणाला. आता 12:30 झाले तर आताच आटोपलं. देवपूजा वगैरे पण आज लेट झाली. चाणीला वगैरे आंघोळ घालायची होती त्यामुळे सगळ्या कामं लेट लेट झाली आहे, कारण तिला आंघोळ घातल्यानंतरच जरा आम्ही पण फ्रेश वगैरे झालो. तर आता घेते गावठी कोंबडा करायला चुलीवरती. सुयोगचं पाणी तापतंय एक साईडला, त्यांची अजून आंघोळ झाली नाही कारण की चार वगैरे कापायला लागतं त्यामुळे. तर ते आता आंघोळ वगैरे करून घेतील. त्याच्या आधी मी चिकन वगैरे करून घेते. तर तुमच्याकडे आज काय काय आहे? संडेला सगळ्यांकडे काही ना काय स्पेशल असेलच, मच्छी मटन किंवा चिकन. तुमच्याकडे काय काय असतं संडेला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी ना इथे केसांना सिरम लावते, जे असं अधूनमधून लावत असते मी. पहिली एवढं मी काय लावायची नाही, पण आता कसं ना माझे केस ना खूप रफ होत आहेत. पहिली ना माझी केस एकदम करली होती, मला करली केस आवडायची नाही. आणि बाकीच्या मुलींची मी बघायची ना अशी स्ट्रेट केस एकदम, तर मला तशी आवडायची. तर मी करून घेतलेली, आता झाले त्याला 7-8 महिने होत आले, पण एवढं काही राहिले नाही. बघा पुन्हा ते मूळ पदावरच आलेले आहेत, येत आहेत म्हणजे. तर माझे आणि मला कसं माहिती आहे ना, केस विंचरायला पण कंटाळा येतो. मी काय करते असं आपलं विंचरत नाही, गुंडाळून अशी वरती ठेवून देते. आता कसं आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात त्यामुळे अगदीच असं राहून चालत नाही, म्हणून मी आपली केस विंचरते जबरदस्तीने. नाहीतर एवढे काय केस विंचरायचीच नाही मी नेहमी. सकाळी उठली की आपलं जे वरती टांगलेले असायचे तेच, बाहेर जायचंच असेल तरच विंचरायची केस, नाहीतर अजिबातच नाही. असं सगळं आहे माझं. तर म्हटलं आता पण एकदम ना असे धुतल्यावरती मी लावते सिरम. ते पण मला पार्लरवालीने सांगितलं होतं की लावत जा, झिरोऑफ केस आहेत तर होतील व्यवस्थित सॉफ्ट वगैरे, म्हणून मी आपले लावते. आणि आता केस आज धुतले नाहीत मी, तर मला थोडे असे अजूनच फळफळीत असे वाटत होते, म्हणून म्हटलं जरा लावते मी परत. आणि आता काय दिवसभर हे गुंडाळूनच ठेवणार आहे मी, काय असं सुट्टे वगैरे ठेवणार नाही. आता आपलं असं जरा वेळ बसली आहे तुमच्याशी बोलते त्यामुळे मी असे केस सुट्टे ठेवले, नाहीतर मी असे सुट्टे ठेवून असं जेवण वगैरे पण करत नाही. आणि मला ते जमतच नाही, असे मानेवर वगैरे येतात ना पडतात ते मला नाही जमत. ते आपल्यापेक्षा असं वरती टाय केलं तरी चालतं, नाहीतर मग सरळ आपले असे वरती ठेवायचे फोल्ड करून. तर चला, सुयोग पण आले नाहीत अजून, बहुतेक गायींना आणायला गेलेत वाटतं. मग ते आल्यावरतीच करेन, कारण की चुलीजवळ तर ट्रायपॉड लावू शकत नाही. त्यांना सांगते थोडा वेळ कॅमेरा पकडायला. तर आता मी गावठी कोंबडा बनवायला घेते, पण मी तुम्हाला बोलली होती की चुलीवर बनवेन, पण आता मी गॅसवर बनवते. एक तर उशीर सुद्धा झालेला आहे आणि चूल पेटतच नाही. खूप प्रयत्न करत होते सुयोग, पण चूल पेटत नाही, म्हणून मी म्हटलं जाऊ दे आता. 1 वाजत तर आलेलाच आहे आणि हे पण उशीर आले. मी आपल्या चुलीवरच गॅसवरच करते. आणि चुलीवरचा जर तुम्हाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ मी बनवलेला आहे अगोदर, खूप जुना आहे. त्याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही बघा चुलीवरचा गावठी कोंबडा. पण आता ॲडजस्ट करून घ्या, गॅसवरच बनवून देते. आणि कसं माहिती आहे, बॉयलर जर असतं ना तर एखाद्या वेळेस शिजला असता पटकन अर्धा तासामध्ये, अर्धा तासाच्या आधीच. पण हा गावठी आहे म्हटल्यानंतर लवकर शिजणार नाही, बराच वेळ लागेल शिजायला. तर आता आपलं तेलसुद्धा चांगलं तापलं आहे. यामध्ये मी हे अख्खे मसाले घालून घेते बघा. आता मी एवढं तुम्हाला डिटेल्समध्ये नाही दाखवते, कारण ह्याची रेसिपी ऑलमोस्ट सेम आहेच आपल्या चॅनलवरती आलेली. तर इथे मी खडे मसाले घेतले, दालचिनी मसाला, वेलची,
काळी मिरी आणि लवंग जास्त नाही घेतले, थोडं थोडंच घेतलं कारण तिखट होईल. आता मी हा बारीक चिरलेला कांदा घालते. फोडणी पण चांगली झाली, तेल भरपूरच टाकले. टोमॅटो बारीक चिरलेला छोटाच घातलाय, ऑप्शनल आहे घालायचं तर घालू शकता, नाही घातलं तरी काय हरकत नाही. तर मला कसं चिकनमध्ये टोमॅटो घालायची सवय झालेली आहे, थोडासा का होईना मी घालते. आणि ते बघा हे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आहे, खूप बराच वेळ झाले, आता 3-4 तास तरी होऊन गेले. सकाळी लवकरच केलं होतं म्हणून करायला उशीर होतं. तर ह्यामध्ये मी लाल तिखट, मालवणी मसाला, हळद, धना पावडर, कसुरी मेथी एवढंच मॅरिनेशन केलं आणि अर्धा लिंबू पिळला आहे फक्त. आणि हे वाटण कांदा, खोबरा, आलं, लसूणचं, तर हे मी टाकणार आहे. जास्त वाटणात नाही करणार आहे म्हणून हा बघा जेवढा आहे वाटण त्यामध्येच करणार. आता थोडीशी तेलामध्येच कोथिंबीर टाकते म्हणजे जरा स्मेल छान येतो. आणि आता ह्यामध्ये मी काय करणार आहे माहिती का, मसाला टाकणार आहे अजून थोडा थोडा आपल्या तिखटानुसार, म्हणजे आपल्याला कसं तिखट आवडते त्यानुसार मसाला टाकणार. आणि हे मॅरिनेशन केलेलं चिकन टाकणार आहे आणि ते थोडंफार शिजत आलं की मग वाटण लावणार. यामध्ये मी टाकते आता 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 मालवणी मसाला, 1 चमचा धणा पावडर. म्हणजे आधी मी मॅरिनेशनसाठी टाकलेलंच होतं पण आता आपलं थोडं थोडं अजून टाकते कारण वाटण आल्यावरती मग ते जरा गोडसट होतं म्हणून. आम्हाला एकदम पण असं मुळीच जेवण नाही आवडत, जरा दणदणीत पाहिजे. मसाला घेते चांगला परतून. हे चिकन घालते आणि ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी सांगितली होती का मग अशी माहीत नाही पण टाकलेली आहे. मी जास्त पातळ नाही करणार आहे. तर फ्रेंड्स झालंय आता गावठी चिकन बनवून आणि आता मी ते जेवायला वाढलेलं आहे. ते दोघांचेही ताट रेडी आहेत, चपाती आहे, कांदा, लिंबू आणि आता हे गावठी चिकन केलेलं आहे ते, आणि तिथे असं घेऊन ठेवलंय मी साईडला, लागलंच तर घ्यायला. तर आता आम्ही घेतो जेवण, या तुम्ही पण जेवायला आमच्या बरोबर गावठी कोंबडा. तर चला आता दोन वाजून गेलेत जेवायला, नेहमीचाच उशीर होतो, नेहमीचाच टायमिंग झाला. आता तो जेवण झालं रेडी झालेलं असलं तरी तो टायमिंग होतो आणि आज तो उशीरच झाला. त्यामध्ये मी राहिली थांबून की चुलीवर करेन म्हणून. हा पण चुलीवर कुठलं काय, तर चला आता किती मी जेवून. योगला सांगितलंय आधी जेवण बघा, एक घास खाऊन बघा कसं, आधी टेस्ट करायचं लिंबू नंतर पिळा. हा लिंबू लागतो पहिला. हा पण ते कळणार कशी टेस्ट, लिंबू नंतर थोडं असं घट्टच केलंय जास्त पातळ नाही. छान झालं, छान झालंय, हो मस्त मस्त झालंय म्हणते. शिजलाय ना व्यवस्थित, शिजला तो पटकन. ऍक्च्युली मला वाटलं की मी पण बसते, मला वाटलं की शिजणार नाही पटकन पण मी असं बघितलं फाटून होऊन येतोय तर व्यवस्थित शिजलंय. बघू आता मी पण खाऊन बघतो. आज मी चपाती मी जास्त खात नाही, भातच असतो म्हणा आज चपाती घेतली. तिखट नाही मस्त. तर चला जेवून घेते आता, भेटू आपण थोड्या वेळामध्ये. फ्रेंड्स गुड इव्हिनिंग, 7:15 दूध काढायचा टायमिंग झालेला आहे आमचा. आज काय झोपली नाही दुपारी कारण लेट जेवण झालं, त्यानंतर मग झोप काय आलीच नाही लेटपर्यंत.
कारण झोपली असती तर लगेच अर्धा तासाने उठावंच लागलं असतं आणि मग कंटाळा येतो, म्हणजे असं एनर्जी लो होते सगळी उठायला पण, म्हणून झोपलेलीच नाही. थोडं एडिटिंगचंच काम करत होती, म्हणजे तेच काम असतं माझं रिकामी असेल तर. आणि आता दूध काढायचा टायमिंग झालेला आहे तर दूध घेतो काढून, मग डेअरीत जाते सुयो. सुयोग पण आता दूध घालायला चालले डेअरीमध्ये आणि इथे आहे डबा चिकनचा केलेला. तिकडे बघा कोंबड्या कुठे लांब लांब पर्यंत आता जायला लागले, कधी पहिले इकडेच असायच्या घराच्या वाटले आणि आता बघा किती लांब चाललेत. आणि तिकडे आहे बाबी आणि डॉली. डॉली तर दिवसभर फिरतेच आहे, आत्ता आली आहे. आणि तिकडे आमची गौरी आहे त्या साईडला. आणि हे आलेत सुयो. आता कुठे आलो? कोंबड्या ना त्या गाडीवर बसतात, मग सीट फाडून ठेवतील तोची मारून मारून. हा अरे ते घाण गिळे करतात कोंबडी सगळी शिटूवर. पावसाचा काय पत्ताच नाही. हा पाऊस काय बोल, किती दिवस झाले पाऊसने रजा घेतली. तर चला निघताय ना तुम्ही, माझी पण आता वाड्यातली कामं आहे. तर चला सुयोग गेले डेअरीमध्ये आणि मी आता ह्यांना आधी आंबवण घालते भिजत आणि नंतर मग हा सगळा वाडा साफ करून घेते, जो रोजचाच आहे काम सकाळ संध्याकाळ. तर चला पहिले आधी ट्रायपॉड ठेवते साईडला आणि कॅमेरा साईडला ठेवते आणि आंबवण भिजत घालते. तिला राधाला आम्ही आता सोडत नाही, तिला आता सुयोग डेअरीमधून आले की चार घालतील जागेवर आणि पेंडा. आणि हे आंबवण तर आहेच कारण की ती आता काही चरणार नाही आणि उभं राहायला लागणार तिच्यासोबत, त्यामुळे दुपार सकाळी जाऊन ती चरून आलेली आहे. आलेली म्हणजे तिला आणायला लागतं, अजून तिला समजत नाही स्वतःहून यायला आणि जायला पण तिच्यासोबत एक तरी लागतंच. मग सुयोग तर जातातच कारण माझी कामं असतात त्यामुळे. आणि तिला आतमध्ये कंपाऊंडमध्ये लावून आणलं ना की मग ती बरोबर चरत असते. आता ऐकते इकडे बघून थांब जरा, थांबवायला वेळ आहे, भिजू द्या आधी सुगरात. तिला टायमिंग वगैरे ते बाकी तिला बरोबर सगळं समजतं. मी आतमध्ये आली तिला खायला वगैरे द्यायचं टायमिंग असेल ना ते बरोबर, मग तेव्हा ती आवाज देणार अगदी. पण बाजून कळत नाही कारण कधी बाहेर गेलेलीच नाही आहे लहानपणापासून, ते कसं आता समजणार ना. आता इकडे रुळली तर मग ती बाकीच्या गुरांबरोबर अगदी चांगली जाईल वगैरे, पण त्याला थोडे दिवस लागतील ना, सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट होत नाहीत पटकन. मुरायला पण वेळ लागतोच, गुरं असली म्हणून काय झालं, माणसांसारखंच त्यांचं पण असतं सर्व. चला वाडा आधी, वाडा साफ नाही करायचा जास्त, शेण फक्त जरा उचलायचं आहे आणि जरा झाडू मारून घेते, म्हणजे गुरांसाठी पण जरा तेवढं स्वच्छ असलं की चांगलं आणि आपल्यासाठी पण.
पण लवकर कसं काय पहिला नंबर माझ्याच लागला तुमचाच लागला होय. अच्छा झालं इकडचं साफ करून तुम्ही यायच्या आधी सगळं चकाचक असतं की नाही. हा तुम्हाला काय काम नसतं ना आल्यावरती. हा आल्यावर काम नसतं माहिती हे पण केली ना थांबवण्याचं. मग ते रोजच करते ना मी म्हणजे असं हू असं नका करू माहिती काढताय बाहेर. मी बोलली मगाशी की नाही काढणार हिला चार घालणार आहे. चार नाही संपत आलेला हो ना चालेल मग काढा ना बाहेर अजून वेळ आहे. आता शे पी ती पावणे सात झाले असतील ना. चालेल मग नंतरच आंबवण खाऊते सगळी. सगळी कामं आवरून आता बसलोय आम्ही. सगळी कामं म्हणजे वाड्यातली कामं आणि संध्याकाळची दिवापत्ती वगैरे. तर चहा पितोय कोरा चहा आणि चहा सोबत आता काय खाणार नाही कारण की दुपारचं जेवण नॉनव्हेजचं असलं तर हेवी होतं त्यामुळे आता काय खाणार नाही कारण रात्री परत तेच जेवण आहे सेम. फक्त एक्स्ट्रा भाकरी वाढली आहे म्हणजे सुयोगने आईकडून भाकरी आणली. त्यांनी सांगितलीच होती ना एक्स्ट्रा करून ठेव म्हणून. म्हणजे मीच बोललेली त्यांना की आज नॉनव्हेज होतं चिकन होतं माहिती आहे. त्यांनी माझ्याकडे भाकरीचं पीठ पण नव्हतं आणि आईकडे काय असतंच भाकरीचं पीठ. मी चपात्या केलेल्या दुपारी तर त्यांना चिकन नेऊन दिलं तर त्यांना बोलले की सुयोगला की एक भाकरी घेऊन येत त्यांच्यापुरती मला चपाती आहे. तर ते किती आहे आणले आहेत माहिती नाही ना चपाती पुन्हा शिल्लक राहील सगळी. तुम्ही आणलात की त्या देतात एक्स्ट्रा कारण की मी अर्धी तरी खाईन असं म्हणून देतात. कारण मला काय असं चपाती आणि भाकरीचं काय एवढं नाही आवड पण क्वचित असं कधी नॉनव्हेज वगैरे असतं तर एखादी खाते ना असं नाही. तर चला आता कोरा चहा आधी गरम 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 आहे तो पिऊन घेते. हल्ली आमचा चहा जरा कमी झाला आहे कारण की पाऊस अजिबात नाही आहे ऊन आहे सगळं. हा गरम होत आहे त्यामुळे आमचा चहा कमी झाला आहे नाहीतर भरपूर वेळा चहा होत होता आता पावसामध्ये. तर चला मी घेते चहा पिऊन. वाड्यामध्ये आणि ह्या रूममध्ये केलेली आहे धुरी त्यामुळे असं सर्व भुरकट भुरकट दिसतंय कारण मच्छर असतात. मच्छर नाही जास्त फक्त ते काय पाखरं असतात ना एकदम अशी. सुयोग इथे बोलतायत पण मी त्यांना दाखवणार नाही काशीच बसलेत म्हणून गरम होते त्यांना म्हणून. तर म्हणजे टी शर्ट नाही घातलं एवढंच बाकी काय. तर एकदम अशी ती बारीक व्हाईट पाखरं आहेत ती एवढी चावतात ना जोरात. आणि मग आता आम्ही काय केलंय माहितीये का दोन दिवस एक ट्रिक वापरतोय पूर्ण हे करतो काळोख करतो 8 वाजताच आणि नंतर बाहेरची ब्लप असतो तो लावतो आणि मग सगळी ना ती पाखरं एकदम बाहेर जातात आणि त्याच्यानंतर मग दरवाजा लावून घेतो आपण 8:30 वगैरे 8:30 दरवाजा लावतो कारण आम्ही इथे तर महाराणात राहतो त्यामुळे. तिथे आम्ही बाजारपेठेमध्ये कधीच एवढे लोक दरवाजा लावत नाही. हा 9 आणि 10 वाजल्याशिवाय तर अजिबातच नाही दरवाजा आम्ही लावत कारण आम्हाला ते आवडत नाही दोघांना. हा दरवाजा लावून बसायला काळोख करून बसायला घरात आवडत नाही अजिबात. एकाची आपल्याला कमेंट आली आहे की आजूबाजूची गुरं दाखवा त्यांचे वाडे दाखवा आणि परिसर दाखवा. तर मला त्यांना हेच बोलायचं आहे की आजूबाजूचा परिसरच आम्ही दाखवतोय. आता ह्या एवढ्या सगळ्या व्हिडिओमध्ये आजूबाजूचा परिसरच आहे आणि आमचं हे रुटीन आहे ते आम्ही दाखवतोय. आणि तसं बघायला गेलं तर आपण दुसऱ्यांच्या वाड्यात जाऊन डायरेक्ट शूट करू शकत नाही. विचारून करावं लागेल आणि हे कसं आपलंच आहे आपला युट्यूब चॅनल आहे आपली गुरं आहे तर आम्ही बिंदास दाखवतोय कारण आम्हाला काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही दाखवायला. काही लोकांना नाही आवडत पण आपण जर समजा बाजूला आम्ही गेलो वाड्यामध्ये तर सगळीच जण गुरं आपली दाखवायला मागत नाही. त्यांची जे गुरंवाले आहेत त्यांना माहितीच असेल का पटकन असं दाखवत नाही गुरं वगैरे किंवा त्यांचे काय दूध काढताना वगैरे. आता हे आम्ही पटकन दाखवतो का आता आपलीच लोक आहेत बघणारी त्यामुळे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण जे सांगतायत त्यांच्यासाठी मी आता हे बोलते तर असं जेव्हा आम्ही कधी जाऊ त्यांच्याकडे तर विचारूनच ते करू सगळं. आणि आजूबाजूचा परिसर म्हटला तर आजूबाजूचा परिसर आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आजूबाजूचा परिसरच आहे आणि इकडे आजूबाजूला जास्त घरं नाही आहेत
की कोणाच्या घरी जाऊन आपली गप्पा मारू वगैरे, हा तेवढा आम्हाला वेळ पण नसतो. आणि आम्ही कुठे जाणार कोणाकडे इथे, कारण की एक घर इकडे, आमचं घर इकडे, तर एकाचं घर तिकडे, असं एकदम लांब लांब आहेत. आणि बाजारपेठेमध्ये आम्ही जे राहतो आधीपासून, तिकडे आमची घरं सगळी लाईन लाईनीत आहेत. आणि तिथे पण आमचं काही जाणं येणं होतच नाही कोणाकडे, हा कामं असतील किंवा काय सणवार असतील तरच, नाही तर अदरवाईज आम्ही कोणाकडे असं जात नाही, म्हणजे होतच नाही जाणं येणं वगैरे. पण तिकडे सगळे सण खालीच होतात, इकडे काही होत नाही. इकडे फक्त लोकांनी घरं बांधून राहिलेली आहेत, हा जागा घेऊन. आणि सगळ्यांची मूळ घरं वेगवेगळीच आहेत, म्हणजे जसं आमचं घर आहे खाली तसंच. तर एवढंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती, की नाही तर तुम्ही परत म्हणाल की हे दाखवत नाही, माणसं दाखवत नाही, ते नाही. इकडे फक्त सासू सासरेच असतात, बाकी कोणी नसतं दाखवण्यासाठी. आणि वेळ आली तर ते दाखवणारच, काय दाखवल्याशिवाय राहणार आहोत का आम्ही? आणि ते दिसल्याशिवाय राहणार आहे का माणसं वगैरे? तर जरा धीर धरा, हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी होतील, सगळं तुम्हाला दिसेल. तर चला आता एवढंच बोलायचं होतं, माझी चहा गार झाली, बोल बच्चनगिरी करेपर्यंत. तेच मी आता चहा घेते, मग आपण भेटू. फ्रेंड्स आता झोपायची तयारी, जेवण वगैरे झालंय, बाकीची पण कामं आवरलेली आहेत. आता वाजलेत रात्रीचे 12 आणि व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करायचे आणि कमेंट करायचे चांगले चांगले. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी बाजूचं बेल आयकॉनवरती ऑलवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट.